जब वर्ल्ड कप की शुरुआत भी करी है कि पुढच्या टप्प्यात आपल्याला नेता येऊ शकते. प्रश्न आता आहे लोकप्रतिनिधी तर आहेत, लोकप्रतिनिधींचा आदर करणं हे आपलं कामच आहे. एखाद्या गोष्टीत जर लोकप्रतिनिधींचा त्यांची जागा त्यांची असते, विकास कामात त्यांचं महत्व आहे त्यांचं असतं, त्यांचा पण आदर तेवढाच आपण करतोय. मग स्थानिक आमदार असतील, स्थानिक खासदार असतील, त्यांना वेळ येईल तर एखाद्या विषयात जर सांगायची वेळ आली तर वरंध गावाच्या विकासा कामाकरता कोणाकडेही जाऊन सांगायची वेळ आली तरी देखील आपण सांगू. त्यात आपल्याला द्वेष किंवा त्यात आपल्याला काही वेगळ्या भावना असण्याची गरज नाही. प्रश्न असा आहे, आपण शासकीय कामातून सगळ्याच गोष्टी करायच्या का, हा प्रश्न आहे. त्यातून बाहेर येताना आपण आपण ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने काम चालू ठेवलं तर आपण आपल्या पद्धतीने सक्षम असं मला वाटतं. जीवन गावांची या गावातील जे प्रमुख आपले या चळवळीत भाग घेतलेल्या लोकांची मध्ये चर्चा झालेली आहे, या संदर्भातला एक सरकारी तत्वावरची कंपनी तयार करून त्या माध्यमातून मोठं स्वरूप कसं देता येईल, जेणेकरून त्या कंपनी सुरू झाली की त्या माध्यमातून काही लोकांना रोजगार उपलब्ध करून देता येतील का, याची ही चर्चा सुरू आहे. लवकरच त्याला मूळ ज्याला आपण म्हणतो मूर्त स्वरूप येईल. प्रश्न आपल्या पुढे अजून संपलेले नाहीये, प्रश्न वाढतेच आहेत. ज्या दिवसाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज जातगावकर मॅडम म्हणून एलआयटीच्या मॅडम आल्या होत्या. आम्ही एक प्रयत्न केला होता की नाते हे चिंतामणराव देशमुखांचं जन्मस्थान आहे, वनराई हिरवळ आणि आपल्या साऱ्यांच्या वतीने आपण एक आग्रह झाला होता की नात्यामध्ये कायमस्वरूपी चिंतामणराव देशमुखांचं स्मारक होऊन आज त्या कबूल करण्याकरता ठाण्यावरून एक महिला अधिकारी एलआयटीच्या मोठ्या अधिकारी होत्या, त्या कापड्या कोल्हापूरचे आपण एक कार्यक्रम घेतला होता आपल्या हिरवळच्या माध्यमातून तिथे आल्या होत्या. त्यांनी त्या पद्धतीचं एक 15 लाख ते 20 लाखापर्यंत एक कायमस्वरूपी स्मारक तिथे नात्याला कबूल केलं आणि त्याबरोबर एक नवी योजनाही घेऊन आल्या होत्या. जी विमा योजना आपण गेल्या वर्षी घेतली होती त्याच विमा योजनेचा दुसरा टप्पा म्हणून जीवनराव आज मी आलो इथे त्या निमित्तानं ज्या महिला आपल्या देशात दिलासा हिरवळ दिलासाचे सदस्य आहेत, ज्या नव्यांच्या घरात 9वी ते 12वी शिकणारी विद्यार्थी आहेत, त्या महिलांचा या वर्षीचा विमा आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून उतरून द्यायचा आहे. जेवढ्या महिला असतील त्या 9वी आणि 12वी ज्यांचे विद्यार्थी आहेत त्यांना एलआयटी कडून शिष्यवृत्ती मिळते त्यांच्या मुलांना. त्या मुलांना दरवर्षी 2 विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती द्यायचं त्यांनी मान्य केलेलं आहे. एकच विद्यार्थ्या देतात, माझ्या अगदी 2 विद्यार्थ्यांचं होतं त्यांनी मान्य केलं आहे. 2 विद्यार्थ्यांना वर्षाला साधारण 2400 रुपयाची शिष्यवृत्ती आपल्या या पॉलिसीतून मिळणार आहे. त्याचप्रमाणे त्या महिलेला मी प्रार्थना करतो की कुठल्याही प्रकारचा अपघात ज्या आपल्या या एका कुटुंबात सहभागी झालेल्या महिलेला कुठला अपघात किंवा कुठल्या समस्येला तोंड देऊ लागू नये, परंतु तशी एखादी समस्या आली तर तिच्या कुटुंबियांना त्या महिलेच्या नंतर सक्षम करण्याकरता काही आर्थिक अनुदान देखील एलआयटी तो मिळणार आहे. त्या योजनेचा एक भाग म्हणून आज सुरुवात म्हणून आपल्या वरंध गावातल्या जेवढ्या आपले ग्रुप आहेत, जेवढ्या महिला आपल्या दिशा आणि हिरवळचे सदस्य आहेत, ज्यांच्या घरात 9वी आणि 12वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी आपण ही विमा योजना आजपासून सुरू करायचो. 1 नोव्हेंबरला त्या महिलांच्या जेणेकरून पुढच्या येणाऱ्या शैक्षणिक वर्षात त्यांच्या घरातील विद्यार्थ्यांसाठी 1200 रुपये 2400 रुपये वर्षाला त्यांना अनुदान मिळू शकेल. गोष्टी अनेक आहेत, करण्यासारख्या आहेत. बाकी माझ्या प्रशंसेसाठी खूप काही बोललं गेलं, मला आनंद वाटला कारण स्तुती माणूस होती स्तुती असतो, परंतु तेही देखील मी एकच गोष्ट सांगतो की त्यातून भारावून न जाता चांगल्या प्रमाणे जे काम चाललेले आहे ते काम असंच सुरू राहण्याकरता आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद विठ्ठलकरांनी तीच प्रार्थना करूया की असेच जातील. वरंध गावातील अजून विकासाचा दुसरा टप्पा सुरू करायचा आहे, ही तर सुरुवात आहे. जयवंतरावांबरोबर राजकीय झालेली बाजूला ठेवून अनेक गोष्टी जिंकायच्या आहेत. त्या जिंकताना ज्या वेळेला अण्णा यांनी सांगतात की जर देवळात जाऊन पुण्य मिळत असेल तर ते पुण्य मिळत नाही, देवळात जाऊन पुण्य मिळण्यापेक्षा एखाद्या स्त्रीने जेव्हा तिने आत्मविश्वासाने स्वतःने मिळवलेल्या कमाईचे पहिले पैसे तिला मिळतात किंवा तिच्या डोळ्यात जे पाणावलेले डोळे असतात तेच खरं पुण्य असतं. जेव्हा एखाद्याला काम नसणाऱ्या माणसाला जेव्हा आर्थिक मदत होते वडाळा हिरवळ संस्थेच्या वतीने आणि त्याच्या गायीचा पहिला जेव्हा त्याला हप्ता येत असेल, ती खऱ्या अर्थानं आपली ह्या काम करण्याची जिद्द त्या खऱ्या अर्थाने काम करण्याची उमेद वाढवणारी शक्ती आहे असं मी मानतो. या दुग्धविचार विकास दुग्ध व्यवसायात शासनाच्या अनेक योजना मी मॉरल तुमचं कमी करत नाही पण अनेक योजना कोलमडलेल्या आहेत. दुग्ध विकासाच्या भरोशावर आपण करताना अनेक गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. आपण ज्या वेळेला असं म्हणतो
की जसे वरणमधलं प्रत्येक गोष्ट ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असते. आपल्या गावातल्या दुधाचा जो एक प्रकारचा ज्याला आपण क्वालिटी म्हणतो मराठीत त्याला म्हणायचं झालं त्याचा दर्जा म्हणतो तो दर्जा टिकवण्याचं काम हे आपल्याकडे मंडळींचं आहे. म्हणजे उद्या वेळ आली तर बाकीच्या येणाऱ्या दुधापेक्षा वरणचं दूध तिळा लावून घ्या. अण्णा म्हणतात ना दुधाचा तिळा लावला पाहिजे एवढं दूध पक्क पाहिजे. तो दर्जा सांभाळण्याचं काम तुम्हाला मंडळींचं आहे. जेवणाला विनंती करतो की आज आपण कार्यक्रम करतोय पुढच्या वेळेपासून कार्यक्रमाचं स्वरूप बदलूया. नवीन उपाययोजना नवीन उपक्रम त्याची सुरुवात नक्की ह्या दिवशी करू. पण त्याबरोबर आपण एक रिपीटिंग सारखं छोटेखानी कार्यक्रम करू की आपण काय ठरवलं होतं किती करता आलं जे राहिलं ते काय राहिलं जे पुढे गेलं ते कुठल्या पद्धतीने किती वेगाने पुढे गेलं याचा विचार आपण करूया. आपण साऱ्या मंडळींनी इतक्या रात्री वेळ उशिरापर्यंत विलासवान सांगितलं की आता जेवणाची वेळ आहे या जेवणाच्या वेळेला आपण सुद्धा माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम करता आपण इथे आला खरोखर मनापासून मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. सतीशबाई इथे वेळात वेळ करून आले मला बरं वाटलं. माझे अनेक मित्र इथे आलेले आहेत अनेक सहकारी आहेत त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि आभार मानण्यापेक्षा तुमच्या ऋणात गेल्या वर्षी दरवर्षी मी तेच सांगतो तेच परत यंदा सांगेन की तुमच्या ऋणात राहण्यास पसंत करेल. कारण यंदाचं 700 लिटरचं दूध ते पुढच्या वर्षी त्याच्या 3 पट वाढवायचं आहे. नुसतं दुधावर थांबायचं नाही दुधाच्या अनेक अनेक वेगवेगळ्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत त्या पुढे न्यायच्या आपल्याला आपला स्वतःचा दुग्ध प्रक्रिया गृह ज्या वेळेला वरणमध्ये वगैरे त्याच वेळेला आणि जीवनद्रवानी आणि आम्ही ठरवलेल्या आमच्या कल्पना पूर्ण होतील असं मला वाटतं. ज्या प्रेमाने आणि ज्या जिव्हाळ्याने आपण सगळे इथे मला बोलवता आणि देशमुख कुटुंबियांकडचं जेवण घेतल्यानंतर ते जेवणात असं असतं की काही प्रसादाचं जेवण असतं ते घ्यायला लागतं. देशमुखांच्या कुटुंबियांचं जेवण माझं प्रसादाचं जेवण असं मी मानतो. कारण पुढच्या पूर्ण वर्ष जे ताकद देत जे काम करण्यासाठी शक्ती देत ते खऱ्या अर्थानं देशमुख कुटुंबियांचं जेवण देतात. आपण सारी आलात आनंद वाटला या निमित्तानं आपण सारी अण्णांना त्यांचं दीर्घायुष्य लावण्याकरता प्रार्थना करू. नेहमी माझी दोनशे फक्त एक गोष्ट माझ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लक्षात येते मला तुमच्याकडे सांगायची होती की आपल्याकडे 16 प्रकरणं होती. त्या 16 प्रकरणाला काहीतरी चांगल्या प्रतीच्या गाई आणायची म्हणून आपण अर्ज केला होता. काही कारणामुळे आपल्याला तो मिळाला नाही अनुदान शासनाचं. त्या 16 का 18 प्रकरण आहेत. 19 प्रकरणासाठी चांगल्या प्रतीच्या गायी आणण्याकरता हिरवळ प्रतिष्ठान बनगाईच्या माध्यमातून आपल्याला 9,500 रुपयाचं अनुदान दिलेलंच होत. त्यात अधिक म्हणून 4,000 रुपयाचं अनुदान आपण त्याच्या माध्यमातून तुम्ही जे मनाची खुंगार पाडली होती ती चांगल्या प्रतीची गाय किंवा चांगल्या प्रतीची म्हैस आणायची पैशाची पात्रता झाली म्हणून पुढे कमी प्रतीची गाय किंवा कमी प्रतीची म्हैस आणता का नाही कारण दुधाची छोटी क्वालिटी आपल्याला टिकवायची. म्हणून मला ते राहून राहून मगाशी विचारलं चेक किती दिली तर म्हणजे 16. म्हणजे चेक कुठले दिले तर म्हणजे नाही आपली प्रकरणं परत आली होती ना तेच पैसे आहेत. तर मला असं वाटलं की प्रकरणं परत आली ते निश्चित बंगाईचे पैसे आहेत बंगा हिरवळ त्याच्याबरोबर हे पुढचे 4,000 रुपये आपण त्या प्रकरणाकरता देऊ जेणेकरून चांगल्या पद्धतीच्या गायी आणि म्हशी आपल्याला आणता येतील. मला असं वाटतं कार्यक्रमात खूप गोडवा निर्माण झालेला आहे. तो गोडवा पिकवण्याकरता वातावरणातले एक प्रकारचा अल्लाह थंडी पण वाटते आहे पोटात भूक पडलेली आहे सगळ्यांच्या. निवेदकांना देखील मी विनंती करतो की पुढील कार्यक्रम लवकर संपवून पुढच्या वर्षी नव्या योजना नव्या दराने नवीन काही ठरवण्याकरता परत एकदा जगांचे वेळ निश्चित करता येत नाही. आताच म्हणजे वेळही निश्चित केला असता कारण वेळेप्रमाणे चालण्यासाठी आपल्याला बरंच काही ठरवायचं ते ठरवूया. आणि ज्यांच्या प्रकरणाकरता जे पुढील पैशाची आपल्याला व्यवस्था करायची जीवनप्रमाणे विनंती करतो की 4,000 रुपयाचा अधिक अनुदान आपण कसं उभं करतोय यासाठी त्यांच्या मशिणाच्या आज आपण ते अनुदान उपलब्ध करून देऊ.